मुख्यमंत्र्यांनी जे चहापानाच्या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं विधान केलं होतं त्याच्यावरती हक्क भंगाचं पत्र सभापती उपसभापतींना दिलेलं आहेत, काय तुमचं एकंदरीत म्हणणं आहे? विरोधी पक्षासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी चहापानाचं आयोजन केलेलं होतं. राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, या सगळ्या गोष्टी सरकार काही कामच करत नाही, तर या सरकारबरोबर चहा काय प्यायचा? म्हणून आम्ही या चहापानावर बहिष्कार टाकलेला होता. तसं रितसर पत्र मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पाठवलेलं होतं आणि असं पत्र पोचल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी बरं झालं देशद्रोहाबरोबर चहापानाचं वेळ आली नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि या संदर्भात पहिल्याच दिवशी सभागृहात आम्ही हा विषय उपस्थित केलेला. कालसुद्धा 289 सूचना सभापतींना दिली, आजसुद्धा दिली, परंतु यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकली नाही. म्हणून आम्ही आज आम्ही देशद्रोही कसे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि जर विधिमंडळाचे सदस्य देशद्रोही असतील अशा पद्धतीच्या विधिमंडळाच्या सदस्यांना मुख्यमंत्री देशद्रोही म्हणत असतील तर मला असं वाटतं आमच्या हक्कावर ही गदा आहे, आमच्या अधिकारावर ही गदा आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं त्याच्या त्या वक्तव्याच्या हेतूनं आम्ही मुख्यमंत्री यांच्यावर हक्कभंग प्रस्तावाची नोटीस माननीय सभापतींना आज दिलेली आहे. आजच्या राऊतांच्या कारणे दाखवा नोटीस तातडीनं बजावली जाते, पण तुमच्याविषयी विश्वासात घेतलं जातं की विचार केला जात नाही असं म्हणणं आहे का या प्रस्तावावर? असं काही नाही, मी परिषदेचं सांगतो, मी विधान परिषदेत या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि निश्चित सभापती या संदर्भात योग्य ते निर्देश सरकारला देतील याची मला खात्री आहे. या संदर्भातील हक्कभंग समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस एनसीपीकडून 5 नावं मागवण्यात आली, तर भाजप शिवसेनेकडून 10 नावं मागवण्याची माहिती कळते. आपल्याकडून काही नावं मागवण्यात आलेली आहेत का? वाटतं हक्कभंग समितीत पक्षाच्या संख्येनुसार सगळे सदस्य निवडले जातात आणि त्याच्यात सगळ्या पक्षाचे सदस्य असतील, त्यामुळे मला असं वाटतं नावं पाठवायचे असं काही प्रथा असण्याची गरज नाही. ज्या जागा रिक्त असतात त्या भराव्या लागतात आणि परिषदेमध्ये तरी आम्ही अशा पद्धतीनं हक्कभंग समितीसाठी नावं सभापतींकडे सुपूर्त केलेले. सर, भाजपाकडनं असा आरोप होतो आहे का आज विधिमंडळाचं विधान परिषद असो इथे ठाकरेकडे एकटं पडलेलं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संजय राऊत